आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक प्रामाणिक कार्यकर्ता ज्याचं नाव आहे ऋषिकेश राऊत। त्यांचा आज 1 मार्च रोजी वाढदिवस आहे। त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा मागील 7 ते 8 वर्षाचा जो प्रवास आहे तो आम्ही त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आमच्या ग्रेट भेट कार्यक्रमात आम्ही त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांची मुलाखत घेतली। कशी झाली ही दिलखुलास चर्चा ते तुम्हीच पहा। नमस्कार, मी अविनाश बनसोड। आपल्या सर्व दर्शकांचं अमरावती टुडे न्यूजच्या या ग्रेट भेट कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करतो। मंडळी हो, आपण आपल्या ग्रेट भेट कार्यक्रमामध्ये अनेक डॉक्टर मंडळी असो, राजकीय नेता असो किंवा सामाजिक कार्यकर्ता असो, अनेकांच्या आपण मुलाखती घेतल्या आहेत। मात्र आज आपल्या स्टुडिओमध्ये एका विशिष्ट व्यक्तीला आपण आमंत्रित केलं आहे, ज्याचं नाव आहे ऋषिकेश राऊत। शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा रस्त्यावर उतरून शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आंदोलन करणे किंवा मागील 7 ते 8 वर्षात जितकं महत्त्व राजकारणाला दिलं तितकंच महत्त्व सामाजिक कार्याला दिलं असा एक वरुड तालुक्यातील राजकारणातला एक नवीन आणि एक युवा तरुण चेहरा म्हणजे ऋषिकेश राऊत। खूप खूप स्वागत राऊत साहेब आमच्या या ग्रेट भेट कार्यक्रमामध्ये आपलं। माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण राजकारणाची आणि या सामाजिक कार्याची सुरुवात कुठून केली आणि कशी केली याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्यास अधिक आवडेल। काय मुळात माझा राजकीय कुठल्याच प्रकारचा वारसा नाही किंवा राजकीय पिंड नाही आणि राजकारणामध्ये येण्याचं माझं कुठल्याच प्रकारचं प्लॅनिंग नव्हतं। पण झालं असं की एक रक्तामध्ये जो गुण म्हणतो आपण, रक्तामध्ये गुण असला की त्याला कोणीच म्हणजे हे करू शकत नाही, विसरू शकत नाही किंवा त्याला कोणी टाळू शकत नाही, आणि तो गुण माझ्या रक्तात आहे की अन्यायाविरोधात आवाज उठवणे। मला आठवते की माझ्या ॲडमिशन दरम्यान, म्हणजे माझी 11वीची ॲडमिशन करायची होती आणि त्या ॲडमिशन दरम्यान मला स्वतःच्या ॲडमिशनसाठी लोकप्रतिनिधी असतील, कुठले कार्यकर्ते असतील यांच्या घराच्या चक्रा काटावा लागत होता, पण कुठलाच कोणी ॲडमिशन करून द्यायला तयार नव्हतं। मग माझ्या लक्षात आलं की आपण जर स्वतः जर आपल्या ॲडमिशनसाठी भांडलो तर आपल्याला ॲडमिशन आपली 100% होईल। आणि झालं तसंच की मी आवाज उठवला आणि माझी स्वतःची ॲडमिशन त्यावेळेला करून घेतली। आणि त्याच दरम्यान मी म्हणजे मला आठवते की जे सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत की ज्यांचं बोट धरून मी गेली 7-8 वर्ष झाले चळवळीमध्ये काम करतो आहे, त्यांचं बोट धरून मी काम करायला लागलो, ते माझ्या बाजूच्या लाईनमध्ये उभे होते। त्यांच्या हातात पण 1, 2, 4, 5 कागदांचा घोडका होता आणि माझ्या हातात पण 2, 4, 5 कागदांचा घोडका होता। आणि त्याच दरम्यान मला म्हणजे मी भांडत होतो त्यांच्याशी की माझी ॲडमिशन करा, तुम्ही त्यांची करता माझी का आली करताय, म्हणजे देवेंद्रभाऊ ॲडमिशन करण्यासाठी आले होते कोणत्यातरी विद्यार्थ्यांची असं मला आठवते। आणि त्याच दरम्यान देवेंद्रभाऊंनी माझ्याकडे पाहिलं, माझ्या डोळ्यात डोळे टाकले आणि माझ्या पाठीवर त्यांनी एक अशी शाबासकीची थाप मारली। आता नेमकं तो काय प्रकार होता किंवा ती काय छाप होती ते मला माहिती नाही, पण ती छाप माझ्या आयुष्याची एक सामाजिक आणि राजकीय कार्याची वाटचाल ठरली। देवेंद्रभाऊंनी माझा मोबाईल नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि त्या दिवसापासून मग मला त्यांनी आंदोलनं असतील, मोर्चे असेल किंवा निवेदनं असतील किंवा ज्या ज्या वेळेस समाजावर अन्याय होत गेला, जी मोठमोठी आंदोलनं झाली त्या सगळ्या आंदोलनामध्ये सगळ्या मोठ्या मोठमोठ्या किंवा कार्यक्रम होत गेले त्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन, आंदोलनाचं नियोजन देवेंद्रभाऊंनी माझ्या हातात दिलं आणि ते मी प्रामाणिकपणे आज म्हणजे त्या दिवसापासून आजपर्यंत मी प्रामाणिकपणे पार पाडत आलो। एवढाच माझा राजकीय वलय आहे, बाकी कुठल्याच प्रकारचा मला राजकीय वारसा नाही। नक्कीच, म्हणजे विद्यमान आमदार देवेंद्रजी भुयार यांच्यापासूनच आपली या क्षेत्रामध्ये सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही। मात्र विद्यमान आमदार देवेंद्रजी भुयार यांनी गेले 7 ते 8 वर्षात अनेक कठीण प्रसंग अनुभवले आणि तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत होते, मात्र हा संपूर्ण जो कालावधी ठरला 7 ते 8 वर्षाचा, आपण अनेक आंदोलनं केली, आंदोलनामध्ये आपल्याला पोलिसांनी अटकसुद्धा केली, तुरुंगवास आपण भोगला, असे अनेक काही कठीण प्रसंग होते। असा कोणता प्रसंग आहे का जो आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे जो आयुष्यात कधी तुम्ही विसरू शकणार नाही? तुमचा प्रश्न पण अगदी बरोबर आहे। झालं असं मला आठवतंय की देवेंद्रभाऊ पंचायत समिती निवडणूक म्हणजे पंचायत समिती जमतेम जिंकले होते त्यावेळेला, मी त्यांच्यासोबत जोडलो होतो त्यावेळेला आणि माझा सुरुवात त्यांच्यासोबतची होती। देवेंद्रभाऊ त्यावेळेला म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नापोटी त्यांच्या बेरोडा जिल्हा परिषद सर्कलमध्ये काम करत होते आणि हे काम करत असताना त्यांच्या सर्कलमध्ये गोरेगाव नावाचं एक गाव आहे, ज्या गावामध्ये मी त्यांच्यासोबत सकाळी 7 वाजतापासून पूर्ण सर्कल फिरलो आणि रात्री 10 दरम्यान त्या गोरेगाव नावाच्या गावाचे गाव आहे त्या गावात गेलो।
तर गावात गेल्यानंतर आमच्या खिशात पैसे नव्हते, मी सकाळीच पण त्यांच्यासोबत उपाशी कुठे फिरत होतो, ते सुद्धा माझ्यासोबत, ते आमच्याकडे एक ओमनी गाडी होती, एका हाताने फोन लावायच्या कार्यकर्त्याने, एका हाताने दुपट्टा सरपाचा, म्हणजे हे सगळं करत 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 सगळा प्रवास चालत होता. आणि रात्रीचे 10 वाजले, 10 वाजल्यानंतर मला आठवलं की मला भूक लागली होती. मी बोलू म्हटलं, भाऊ आता भूक लागली, आता काय करायचं? तर त्यावेळेस भाऊ विचारात पडले आणि त्यांनी कुठलंही उत्तर नाही देता, तर म्हटलं थोडं थांब. मग लगेच आम्ही एक आमचा कार्यकर्ता आहे शिवा राऊत नावाचा, त्या कार्यकर्त्याला तिथून देवेंद्र भाऊंनी फोन केला आणि त्यांच्या घरी आम्ही जाऊ शकत होतो, कारण त्यांच्याकडे तो राजकीय एक म्हणजे राजकीय कुठल्या प्रकारचा वारसा होता. आणि आम्ही घरी गेलो तर आम्हाला ते जेवायला देतील काय, आम्हाला ते बसवतील काय, हा प्रश्न, असे अनेक प्रश्न मनामध्ये होते. पण तो एक जो शिवा राऊत नावाचा जो त्यांचा कार्यकर्ता होता, त्यांनी हा कार्यकर्त्यांनी आम्हाला समजून घेतलं, आमच्या भावना जाणून घेतल्या. त्याला देवेंद्र म्हणून सांगितलं की तू कुठच्या जे काही असं जेवढं शिल्लक राहिलं असेल तेवढं फक्त मला बाहेर आणून दे, तेवढं त्या शिवाने आणून दिलं. आणि आम्ही गोरेगाव नावाच्या त्या गावामध्ये, की जो बाहेरचा एक गावाच्या दरम्यानच एक ओटा आहे, त्या ओट्यावर बसून आम्ही ते दोघांनीही जेवलं. आणि मला आठवते त्यावेळेस देवेंद्र भाऊच्या डोळ्यात डोळे टाकून मी पाहिलं, माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं की हा माणूस हे सगळं करतंय तर हे कशासाठी. आणि तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अविस्मरणीय क्षण असू शकते की ही चळवळ एवढी सहज सोप्या पद्धतीने उभी झालेली नाही, याच्यासाठी खूप मोठा त्याग आम्ही केलेला आहे. नक्कीच हे संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना सुद्धा माहिती आहे. ऋषिकेशजी राऊत, असा एक या मुलाखतीतला सर्वात मोठा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न तिसरा, की आपण गेले 7 ते 8 वर्षापासून विद्यमान आमदार श्री देवेंद्रजी भुयार यांच्यासोबत काम करीत आहात, आपण आमच्या तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामधून जाणून सुद्धा घेतलेला आहेत. मात्र आता येत्या 6 महिन्यावरती जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक येऊन ठेपल्या आहेत, आपली कुठली तयारी आहे का जिल्हा परिषद निवडणुकीसाठी, लढवणार आहेत का? नाही, काय माहित आहे का, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना असे अनेक म्हणजे प्रसंग येत असतात, निवडणुका लढवण्याचे प्रसंग येतात, किंवा निवडणुका म्हणजे आपल्याला लढवावं लागत नाही, कार्यकर्त्यापोटी नेत्याच्या प्रेमापोटी आपल्याला सगळं थांबावं लागतं, असे अनेक प्रसंग राजकारणामध्ये येत असतात. पण मी या मताचा आहे की माझा असला राजकीय कुठल्याही प्रकारचा पिंड नसल्यामुळं, जो शेतकऱ्यासाठी ज्या पद्धतीने आजपर्यंत काम करत होतो याच पद्धतीने आयुष्यभर काम करण्याचा मी निश्चय मनाशी बाळगलेला आहे. त्यामुळं माझे जे म्हणजे राजकीय, मी त्यांना गुरु म्हणेल, माझे राजकीय गुरु देवेंद्र भाऊच आहे, कारण त्यांच्याचमुळे मी बोट धरून चळवळीमध्ये आलेलो आहे. म्हणजे देवेंद्र भाऊंनी जो निर्णय घेतला तो निर्णय माझ्या आयुष्यात म्हणजे राजकीय आयुष्यासाठी तो माझा निर्णय म्हणजे शेवटाच असेल. आणि जो निर्णय त्यांनी घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी मी गंभीरपणे उभा राहील, मग तो राजकीय असो किंवा सामाजिक असो, ते जे आदेश देतील तो आदेश मी पाळेल, अशी कुठल्याच प्रकारची माझी अजूनपर्यंत तयारी नाही. पण जे तो आदेश देतील मी ते पाळण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच ऋषिकेशजी राऊत, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. आपण 7 ते 8 वर्ष खूप असंख्य कठीण प्रसंगसुद्धा अनुभवले आहेत आणि जी लढाई होती त्याला यशसुद्धा प्राप्त झालं आपण असं म्हणू शकतो. मात्र प्रत्येकाच्या जीवनात आपले काही वैयक्तिक स्वप्न असतात, आपलं काही जीवन जगण्याचा काही इच्छा असतात, या आपल्या जीवनात आहेत का? लग्न वगैरे किंवा कुठलं स्वप्न आपल्या आयुष्यात आहे का? कुठली एखादी गोष्ट तुम्हाला हवी, काय करायचं आहे म्हणजे नेमकं? माझ्या आयुष्यात माझं एक स्वप्न होतं की ते म्हणजे मला डिफेन्समध्ये जाण्यासाठी खूप म्हणजे मी इच्छुक होतो. पण झालं असं आहे की मी, मला आठवते की मी जे BCOM फर्स्ट इयरला असताना न्यू इंग्लिश महात्मा फुले म्हणजे न्यू इंग्लिश एक महाविद्यालय आमच्या वरुड आपल्या वरुडमध्ये आहे, त्या ठिकाणी मी 12-12, 10-10 किलोमीटर रनिंग मारायचो. एक खूप म्हणजे मेहनत करायचो 3 वाजतापासून 6 वाजेपर्यंत. कोमल सिंग बघेल नावाचा आमचा एक मित्र होता, तो आमच्याकडनं करून घेत होता, माझा तो क्लासमेट होता पण तो माझ्याकडनं करून घेत होता. असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात घडले आणि तेव्हा माझ्या डोक्यात होतं की आपण डिफेन्समध्ये जायला पाहिजे, आपण राजकारणात पण नाही, समाजकारणात पण नाही, आपण कुठंच नाही, आपण खऱ्या अर्थाने देशाची सेवा करायला पाहिजे. पण झालं असं की माझ्या घरगुती आयुष्यामध्ये एक मोठा एक हे झाला की म्हणजे प्रसंग आला की माझ्या मोठ्या भावाची ॲक्सिडेंटमध्ये डेट झाली आणि त्या दरम्यान मग घरच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि घरच्या जबाबदाऱ्या वाढल्यानंतर मग नाईलाज असतो, कारण पोटाची खडगी भागवण्यासाठी 2 पैसे कमावणं सुद्धा होते, त्याच्यात राजकीय कारकीर्द, त्याच्यात सामाजिक वलय, कारण तो रक्तात गुण होता, आणि त्याच्यात घर दार सांभाळणं, ह्या सगळ्या एका निर्णयापोटी मग ठरवलं की आता कुठल्याच प्रकारची नोकरी करायची नाही आणि जे जे आपल्याला समाजासाठी समाजापोटी जे काही करता येईल तेवढं आहे ते प्रामाणिकपणे करत राहायचं आणि आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं, असा एक आता मनाची बाळगलेला आहे. आपण विद्यमान आमदार श्री देवेंद्रजी भुयार यांच्या खूप जवळचे कार्यकर्ता आहेत हे सर्वांनाच माहिती सुद्धा आहे आणि खूप दिवसाचा कालावधी सुद्धा आपण त्यांच्याशी पार पाडला आहे त्यांच्यासोबत. सध्या मतदारसंघात अशी चर्चा सुरू आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार विद्यमान देवेंद्रजी भुयार हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशी सध्या मतदारसंघात चर्चा सुरू आहे. मात्र तुम्ही खूप त्यांच्या जवळचे कार्यकर्ते आहात, तर तुम्ही काय सांगाल याबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत का?
तुमच्या माहितीसाठी सांगतोय की देवेंद्र भाऊ पंचायत समितीपासून तर विधानसभेचे म्हणजे पंचायत समिती सदस्य तर विधानसभेचे सभागृहाचे सदस्य ते झालेले आहेत. त्या माणसाला कुठलीच गोष्ट मला तरी असं वाटतं की आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना शिकव इतपत मी मोठा झालेलो नाही, पण तरी तुम्ही जो एक माझ्याकडनं जो विश्वास ठेवून जो मला जो प्रश्न विचारला तरी तू त्या विषय क्लिअर करून देतो की देवेंद्र भाऊ हे महाविकास आघाडीतून आमदार झालेले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तिकीट आम्हाला म्हणजे राजू शेट्टी साहेबांनी देवेंद्र भाऊला दिली, म्हणजे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दिली. त्यांनी म्हणजे त्यांचं मानावं तेवढं उपकार आमच्यावरती आयुष्यभर कमीच राहतील त्यात कुठल्याच प्रकारचं दुमत नाही. पण आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील, स्वाभिमानी त्यानंतर काँग्रेस पक्ष असतील किंवा त्यानंतर रिपाई गट असतील, प्रहार गट असतील किंवा शिवसेना असतील, अशा प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक गटाच्या लोकांनी आमच्यासाठी मेहनत घेतलेली आहे. आणि या सगळ्या लोकांना एका चौकटीमध्ये बसवून समाजाचा आणि मतदारसंघाचा विकास करणं मला तरी असं वाटतं की एवढं सहजसोपं आहे. कारण इथं तर म्हणजे घरातल्या घरात बायको सांभाळणं होत नाही, भाऊ सांभाळणं होत नाही आणि मतदारसंघ सांभाळायचा आणि त्याच्यात चार पक्षाचे लोक एका चौकटीत बसवून प्रत्येकाचं समाधान करणं हे एवढं सहजसोपं नाही. आणि म्हणून कदाचित देवेंद्र भाऊ एक पाऊल मागे पुढे येऊन जर कुठला काम करत असतील तर मला वाटते ते त्यात कुठल्याच प्रकारचं गैर नाही. आणि राहिला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाचा, तो समाजामध्ये लोक काय बोलतील त्यांना बोलू द्या, तो लोकांचा विषय आहे. पण देवेंद्र भाऊ असा आजपर्यंत अद्याप त्यांनी कुठलाच असा प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आणि ते आज सुद्धा म्हणजे जिल्ह्याप्रती कायम आहेत, आज सुद्धा आमचा जिल्हा कायम आहे आणि उद्या सुद्धा ते कायमच राहतील एवढी मला एक आशा आहे. याच दिशेने आम्ही आता सुद्धा काम करतो आहे. राऊत साहेब पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. राजकारणात आपल्या कुठली संघटना असो किंवा आपला पक्ष असो यामध्ये काम करत असताना आपलेच लोक आपल्यावर टीकाटिपणी करतात, सोशल मीडियावरती पोस्ट करतात, या असा तो तसा असं खूपदा झालंही असेल तुमच्यासोबत. तर असा कुठला डावपेच झाला का किंवा तुमच्या परिवारावरती कुठला डावपेच म्हणजे आपण गटबाजी म्हणू शकतो त्याला आपण, असं कधी झालं का टीकाटिपणी किंवा परिवारावरती कुठला डावपेच? काय आहे की मला मी जवळून पाहिलेलं आता मी देवेंद्र भाऊची गेली 10-12 वर्षाची कारकिर्द पाहतो आहे. राजकारणामध्ये काम करत असताना टीका आणि टिप्पणी ह्या गोष्टी कॉमन झालेल्या आहेत. सध्या तुम्ही पाहतायत संजय राठोडांचं प्रकरण सध्या मीडियामध्ये चांगल्या पद्धतीने गाजतंय की याला म्हणजे याला तरी मी असं म्हणेल की ही गोष्ट राजकारणामध्ये असल्यानंतर ही चालूच राहणार आहे. फक्त राहिला विषय टीका आणि टिप्पणीचा की मला असं वाटतं की ज्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही होतो किंवा आहे किंवा राहणार आहे त्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही कालसुद्धा त्याच विश्वासाप्रती सोबत होतो, म्हणजे कालसुद्धा होतो, आजसुद्धा आहे आणि उद्यासुद्धा त्याच विश्वासाप्रती राहणार आहे. फक्त थोडाफार मतभेद जो वैचारिक मतभेद असते तो काय प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक गटामध्ये होत असतात. तो कदाचित थोडाफार आमच्यामध्ये जर झाला असतील तर त्यात काही कुठल्या प्रकारचं गैर नाही आहे आणि ते जर कदाचित माझ्या हातून कुठल्या प्रकारची चूक झाली असतील तर ते मी ते सुधारण्याचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे. त्याच कुठल्याच प्रकारचा म्हणजे गैर आहे नक्कीच. आपल्या प्रश्नाच्या उत्तरातून असं समोर येतं की जे कार्यकर्त्यांसोबत तुम्ही काल होतात आज सुद्धा आहेत आणि पुढे सुद्धा राहणार. नक्कीच खूप खूप धन्यवाद राऊत साहेब, आमच्या या ग्रेट भेट कार्यक्रमामध्ये तुम्ही आपला हा अमूल्य वेळ दिला, आमच्या प्रश्नाची दिलखुलास उत्तरं दिली. नक्कीच आम्ही सुद्धा या उत्तरांनी समाधानी आहेत आणि आमचा प्रेक्षक वर्ग सुद्धा या उत्तरांनी समाधानीच असेल. आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल पुन्हा एकदा आपले खूप खूप धन्यवाद. आपल्या राजकीय भविष्यासाठी आपल्याला पुढील वाटचालीस खूप खूप आमच्यातर्फे शुभेच्छा. या मुलाखतीत इथंच थांबूया. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक बातमी तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन नक्की प्रेस करा.